नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आत्ता क्षणाला आपण सुरुवात करतो एका दुःखद बातमीने. अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या 74व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आणि आता त्यांच्यावरती पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. सिंधुताई सपकाळ यांचं गॅलेक्सी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नेहमी हसत खेळत असणाऱ्या आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलं. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरून येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आली. अनाथांची माय म्हणून सिंधुताई सपकाळ यांना ओळखलं जायचं. सिंधुताई यांचं कार्य मोठं राहिलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच हे ज्ञात आहे किंवा हे वेगळं सांगण्याची गरज नाही की ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावरती एक विशेष चित्रपटाची निर्मिती जी आहे ती करण्यात आली होती, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंधुताईंचं अखंड कार्य हे सगळ्यांसमोर आलं होतं, मोठ्या पडद्यावरती ते सगळ्यांना बघायला मिळालं होतं. माई आमच्या इथे 25 नोव्हेंबर रोजी मोठा डायफ्रॅमॅटिक हर्निया होता, त्यासाठी ऑपरेट झाल्या होत्या. त्यानंतर सुरुवातीला त्यांची प्रकृती चांगली सुधारली, पण काही कारणाने जंतुसंसर्ग फुफ्फुसाला झाला व त्यांचं ऑक्सिजनची लेवल खाली जायला लागली. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून त्या आय सी यूमध्ये होत्या. आमचे शर्थीचे प्रयत्न सगळे सुरू होते, त्यांनी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निघून वगैरे नाही गेलेल्या, वादळ होतं, शांत झालं, इतकंच झालं आहे. निघून गेलं हा शब्द कुणीही वापरू नका. आईसारख्या ज्या व्यक्ती आहेत त्या कधी निघून जात नाहीत, त्या असतात, त्या आहेत. काही नाही, ती व्यवस्थित होती, सगळ्यांची रोज काळजी घेत होती, काळजीने विचारत होती आम्हाला, मुलं बरी आहेत का, सगळे बरे आहेत का. शेवटचं वगैरे असं माहीत नव्हतं हो, त्यामुळे शेवटचं काय बोलणं असणार आहे. चांगली होती ती, सडन घडलं आहे आमच्या लाईफमध्ये. तिचं सगळं काम आहे त्याच पद्धतीने तिने संस्कार आमच्यावर केले, ज्या पद्धतीने तिने आम्हाला वाढवलं तेच आम्ही सगळे पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यात कुठेही काहीही बदल होणार नाही, तसंच त्या प्रत्येक गोष्टीतून ती आमच्यात जिवंत आहे. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालेलं आहे. अनाथांच्या माता म्हणून त्या सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या देशाला ज्ञात होत्या. नुकतंच त्यांना पद्मश्री या किताबाने त्यांना भूषवण्यात आलेलं होतं. 24 नोव्हेंबरला त्यांना थोडासा पोटाचा त्रास झाल्यामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना इथे ॲडमिट केलं होतं. आपण 25 नोव्हेंबरला त्यांच्यावर एक छोटीशी पण यशस्वी चांगली शस्त्रक्रिया झाली हर्नियाची, आणि त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी कमी जास्त अजून काही त्यांच्या वयोपरत्वे आणि त्यांच्या शरीराने गेले कित्येक वर्षात जी झीज सोसली त्याचा परिणाम म्हणून वेगळे त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत गेले. डॉक्टरांनी अतिशय शर्थीने त्याच्यात प्रयत्न करून त्यांना अगदी याच्यावरती आणलेलं होतं मूळपदावर, पण इतक्या दिवसाचा कदाचित एकांतवास त्यांना कदाचित सहन झाला नसेल. त्यांचा उद्या सकाळी त्यांचं पार्थिव हे सन्मती बालनिकेतन नावाचा त्यांचा जो मांजरीचा आश्रम आहे त्याच्यामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि दुपारी 12 वाजता त्यांनी महानुभावपंथी असल्यामुळे ठोसरपागा स्मशानभूमी जी आहे पुण्यातील नवी पेठेमधली पत्रकार भवनच्या शेजारची, तिथे त्यांच्यावर त्याच पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी ट्विट केले, त्यांनी असं म्हटलं की सिंधुताई सपकाळ या त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनाथ मुलं चांगलं जीवन जगू शकली. त्यांनी उपेक्षित समाजासाठी मोठं काम केलंय आणि त्यांच्या निधनामुळे दुःख झालं. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत, ओम शांती, असं त्यांनी म्हटलं. तर उद्धव ठाकरेंनी काय ट्विट केलं आपण तेही जाणून घेऊयात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सिंधुताईंच्या निधनानं शोक व्यक्त केला. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी
ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट उद्धव ठाकरेंनी केलंय. तर शरद पवारांनीही ट्विटच्या माध्यमातून सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं अकाली निधन चटका लावणार आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर नितीन गडकरी यांनी देखील काय म्हटलं आपण ते बघूयात. ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचं वृत्त समजून अतिशय दुःख झालं. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरलं आणि पुढे त्या हजारो अनाथ मुलामुलींच्या आई होऊन त्यांचं जीवन त्यांनी सावरलं. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरं पोरकी झाली. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणाजवळ स्थान देव आणि त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य देव ही प्रार्थना करतो असं ट्विट राज्यपालांनी केलं.